जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपले तोची साधू वळकवा देव तेथीची जाणावा या उक्तीप्रमाणे सोलापुरात गजानन महाराजांची दिंडी दाखल झाल्यानंतर इथं वेगवेगळ्या समाजाच्या कडून इथं सेवा देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या इकडून इथं सेवा देण्यात येत आहे. मोफत दाढी कटिंग करण्यात येत आहे. या ठिकाणी पाठीमागच्या अनेक वर्षापासून ही सेवा दिली जाते. आपण जाणून घेऊयात माऊलीस काय सांगाल, किती वर्ष झालं तुम्ही ही सेवा देत आहात? मी महेश शिवप्पा श्रीमंगले सांगण्याचा आनंद होत आहे की गेले 21 वर्षापासून आम्ही हे सेवा निस्वार्थ आनंदी भावनाने करत आहोत. खूप खूप बरं वाटत आहे आम्हाला. साधारण तुमच्या संत सेना नाभिक दुकानदार संघाचे किती इथं सहभागी होतात लोक सेवा देण्यासाठी? 101 लोक आरामशीर सामील होतात. किती दिवस ही सेवा चालते साधारण? आज एक दिवसच असते इथे. हां, ज्याप्रमाणे संत सेना नाभिक दुकानदार संघाकडून या ठिकाणी सेवा दिली जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी परीट समाज कडून देखील इथं सेवा दिली जाते. संत गाडगे बाबा परीट समाजाचे हे अत्यंत जनसेवक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचेच हे वंशक आहेत, त्यांचेच समाजातील लोक आहेत या ठिकाणी सेवा देतात. त्यांच्याकडून जाणून घेऊयात किती वर्ष माऊली तुम्ही सेवा देत आहे काय? या ठिकाणी 3 वर्ष झालं सेवा देतोय. याची सुरुवात आमच्या पहिल्या मोठ्या भावाने केली, तो एकटाच येत होता, एकच टेबल होतं. आणि आज ठिकाणी आम्ही यावर्षी 2 टेबल केलेले आहेत, म्हणजे जास्त वारकऱ्यांची आमच्या हातनं सेवा घडावी यासाठी या ठिकाणी 2 टेबल चालू केले. आणि आम्हाला वारकऱ्यांची सेवा केल्याबद्दल पांडुरंगाचं दर्शन मिळालं अशी भावना आमच्यातनं हे होत. नक्कीच वारकऱ्यांची सेवा केली म्हणजे पांडुरंगाची सेवा केल्यासारखी भावना या ठिकाणी त्यांना वाटत आहे. या ठिकाणी आणखीन सेवा दिली जाते. चर्मकार समाजाकडून देखील या ठिकाणी सेवा दिली जाते. आपण बघू शकता मोफत या ठिकाणी बूट पॉलिश असेल किंवा जे कुणाची चप्पल तुटली असेल, बूट तुटले असेल ते शिवून देणे असेल, जे काय काम करायचं असेल ते या ठिकाणी ते करून सेवा देतात. माऊली काय सांगाल, किती दिवस झालं आणि काय सेवा देतात? आम्ही 15 वर्षापासून सेवा करतो, मनभावाने सेवा करतो. आम्हाला पंढरपूरला जाणवत नाही पण आम्ही तर संत लोकांची सेवा करतो. आम्ही 15 वर्षापासून चर्मकार बांधव या ठिकाणी सेवा देत आहेत. त्याची संकल्पना सुरुवात ज्यांनी केली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय एकंदरीत तुमची भावना होती सुरुवात करताना, काय हेतूने सुरुवात केलेली? सुरुवात करताना आमचे बंधू श्री भावनदास शिंदे यांनी गजानन महाराज पालखीच्या वेळेस जो संकल्प केलता लोकांची सेवा करायचे, हा ही अखंड 15 वर्षे झाले ते अनेक सेवा करतात. ते मयत झाले, गेल्या 2-3 वर्षे झाले, तरीसुद्धा त्यांचे मुलं हे पुढची पिढी म्हणून ही सेवा चालू ठेवलेली आहे. धनराज शिंदे यांनी ही पिढी चालू ठेवलेली आहे. वारकऱ्यांसोबत आपल्याला जाणं होत नाही मात्र संत संघ देई सदा न लगे मुक्ती आणि संपदा, याप्रमाणे काही काळ संतांचा संघ लावावा आणि त्यातून कुठेतरी आपल्या हातून सत्कर्म सेवा घडावी याच भावनेतून या ठिकाणी विविध जाती धर्माच्या लोकांकडून संतांची सेवा केली जाते आहे. मुंबई तकसाठी विजय बाबर सोलापूर.